हॅलो हाय नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आत्ता जवळपास सायंकाळचे 7 वाजत आलेत आणि दिवसभर काही वेळ भेटला नाही ब्लॉग बनवायला, आणि इथं बाजूला एक फंक्शन पण होतं त्यामुळे स्पीकरचा पण आवाज येत होता. मग म्हटलं आज दिवसभर काही नको शूट करायला, थोडंसं जरासं म्हणजे स्पीकरचा आवाज वगैरे कमी झाल्यानंतर मग थोडंसं शूटिंग घेऊया. तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं, आज आई आबा येणार आहेत जवळपास, मला वाटते 8:30 वाजतील त्यांना येईला. सकाळी निघालेत तरी 11:00 दरम्यान निघालेत पुण्यामधून, पण बसने यायचं म्हटल्यानंतर थोडा वेळ लागतोच. तर आता माझं चाललंय आवरायचं, स्वयंपाक वगैरे काय बनवायचं नाही आहे कारण आई म्हटली काय दगदग करू नको, मी बनवून आणते स्वयंपाक. इथून तिनं बनवून आणलेला आहे स्वयंपाक. मग काय काय घेऊन आले काय माहिती, फक्त भाजी आणि भात तेवढा मला बनवायला सांगितलेला आहे. तर आता मी भात ठेवला आहे शिजत गॅसवरती, गरम गरम म्हटलं भात बनवावा. आणि भाजी पण काहीतरी बनवते आता, बाकीचं चपात्या किंवा पराठे काहीतरी म्हटली ती घेऊन येते मी, त्यामुळे स्वयंपाकाचं तर काय टेन्शन नाही आहे. तर इथं भात शिजत ठेवला आहे पातेल्यामध्ये, भात शिजत आला आहे, झाकण ठेवते. कधी 9 वाजतात मला असं झालं आहे, कधी कधी बस 8:30 येते, कधी एखाद्या दिवशी लेट होतो, कधी 9 वाजतात आणि आली म्हणजे तर कधी कधी 8 वाजतासुद्धा बस येते. कारण मसवडमध्ये आलेत, आत्ता मी कॉल केला होता आणि मसवड ते खरसुंडी बस आहे, मग त्या बसने येणार आहेत. एवढा आनंद झाला आहे आईआबा येणार आहेत म्हटल्यानंतर, म्हणजे असं वाटतं की कधी 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 येतात असं झालं आहे मला. आणि हे आणि ऐश्वर आहेत खालीच अजून दुकानात, अजून काय आलेले नाही आहेत, येतील थोड्या वेळात. तर ब्लॉग मी आता थोड्या वेळानंतरच कंटिन्यू करते आईआबा आल्यानंतर, तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. आईआबा 5 मिनिटातच येतील. माझं चाललंय भाजी बनवायचं, तर मी लागले वांग्याची भाजी बनवायला. ऐश्वर आणि हे गेलेत खाली स्टँडवरती आणायला आईआबांना, तर पटकन भाजी फोडणी टाकते अगोदर. आले वाटतं गाडीचा आवाज आला, गॅस बंद करते. आले का? मला आवाज आला गाडीचा, ये थंडी वाजली का? थंडी वाजली ना, थंडीचे दिवस आहेत. ऐश्वर बस बस पाणी देते. पाणी घे, प्रवास जास्त झाला. स्वेटर तिने ठेवला असेल पिशवीत, नव्हे प्रवास जास्त झाला त्यांचा, पुण्यात ना आलेत. हा फोडणी द्यायची राहिली ती देते आणि नंतर मग आईला चहा करते, कारण अजून आबा आले नाहीत, आबा स्टँड वरतीच आहेत, हे आणायला गेले तर अगोदर आईला सोडायला पुढे आले. आई वांग्याची भाजी खातेत ना आबा? वांग्याची भाजी खातेत ना? नाही फक्त भाजीन भात तेवढा बनवायचं होतं ना, तू म्हणली की मी फक्त भाजीन भात बनव, तुला आलेल्या कशाला त्रास. ऐश्वर पण गेलाय खाली त्यामुळे तो कॅमेरा पकडायला मलाच पकडावं लागतंय. झाले फोडणी तर दिले, आता शेंगदाण्याचं कूट घालते. अगं सॉक्स घालते की पण आता नाही घातले गडबडीत. कूट घालते सगळं, आबांना पातळ भाजी आवडत नाही.
झालं आईचं सुरू आलेलं लगेच. जरा बघ जरा तू थोडी चहाची भांडे ती मी घास तू करत राहू दे ठेव बस तुला चहा ठेवते लगेच त्यांना कोरा आबा दुधाचं पित नाही वांग्याची केली भाजी ग खोकते थंडी ना गारता फोडण्याचा दण करा बरोबर आहे काय आई की चांगली थंडी वाजायला वाटायला लागली कधीच वाईट वाटत आता झालं एक चांगलं काय आईला ऑपरेशन झाल्यापासून सारखं मनाला लागून घेतलं वाईट वाटत तिला हरण वाजला आले आबा आले अरे काय आणलं बघू वडापाव किती वडा पाहून दे दहा एवढे कशाला काय बाबूची मजा बघा मम्मा आई काय केलं काय मागायची भाजी किती काय म्हणजे नक्की नव्हतं म्हणलं की लय बेजार होते तिथं काय काय डायरेक्ट बस मिळाली ती चांगलं झालं पैठण मध्ये कसं आहे पुण्यावर येणार आहेत बस बरे जेवायचं काय वांग्याची भाजी ऐश्वर ओके आजूला आणि आपण ना वडापाव आता आज दोन खातेत खरंय काय माहिती पांघरायचं कशाला घेतलंय डोक्यावर म्हणलं गरम गरम दोन दोन कशाला असं आता खावा गरम गरम दार बंद कर आणि पंखाच बंद कर नाही मी नाही करत छान आहे का अरे वडापाव छान आहे का वडापाव छान आहे का रे ए तुला ऍपल देऊ काही ना आणलेलं रे ऍपल देऊ दे काही ना आणलेलं बर दोन देते थांब दोन देते थांबाळा मग असे वडापाव खाल्ल्यामुळे भूक नव्हती त्यामुळे आता उशिरा जेवायला बसलो अण्णांचं जेवण झालं आता आम्ही सगळेजण बसलो आई इकडं आहे ऐश्वर आणि आबा इकडं बसले अण्णांना खाली बसून जेवता येत नाही त्यामुळे मग अण्णा इथं डायनिंग टेबलवरती बसून जेवतात चपाती घ्या घ्या छान चपाती
या जेवायला सगळे जण. नाही अगोदर सगळं ऑपरेशनला मी तिथे होते ना तेव्हा मग तिनं बाहेरचं सगळं साफसफाई केली. एवढं तुला काय होणार आहे? काय केलं तेव्हा भाजी भात फक्त केलं गास्ते म्हणते तर काय करू दे नाही मला आई तर मी भांडी बांधते इकडची कपडे ना हे देतो बघ तुला काय म्हणते दूध तापत ठेवलंय ग मी धुवून तर घेते की गाय दूध येतरी दूध ताप दूध ठेवलंय तापत. आईनं आलेल्या कामाला सुरुवात केली जेवण वगैरे झालेत आता आणि भांडी घासायला लागले मला भांडी पण घासून दिलंय. आबा तर झोपले सुद्धा कारण आबांना लवकर झोपण्याची सवय आहे कंटाळा आला प्रवासाचा. आबा झोपले तर इकडे अंथरून टाकलं ऐश्वरने गादी काढली हो खाली. बर बर ठीक आहे असू दे. आबा दमले हो प्रवासाने लांबचा प्रवास झाला ना तेच की झोप बाळा तू अण्णा इकडं झोपतात त्यांच्या बेडरूम मध्ये बाहेर गेले अजून वॉकिंगला गेला असते. सव्वा दोनशे किलोमीटर 70-80 किलोमीटर वाढते त्यांनी प्रवास लांबचा होतो. आई सकाळी घासली असते की ग थंडीचं घास आईची माया बघा आई काय केले ऐक नाही भांडे स्वतःच घासायला लागले मला काय घासून द्यायला. एक तर तिला प्रवासानं कंटाळा आला असेल म्हणून राहू दे म्हटलं होतं. जेनीला कुस्करले सोय खात नाही ग जेनी. आमची जेवणं झाली आता जेनीचं जेवण जेनी माझे तशीच झोपलं जेनी ग ओरडून ओरडून झोपलं तसंच त्याला ठेवते खायला आता मग खात. ऐश्वर जेनीला आण रे बाळा जेनीला आणखी झोपले आण रे तसंच झोपलं उपाशी जेनी जेनी ये चल ये 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 खायला आणले तुला ये ये चल जेनी ये लगेच आली पळत लगेच पळत आली धर धर ये तिचं अगोदरचं हित आहे की तिने खाल्लं नाही आता दुसरं ठेवलंय खा खा. आज जेनी जरा घाबरायला लागले तिला वाटते नवीन कोण आले जेनी बोललेलं कळतय जेनी बोलतय सगळं मांजराला कळतं बोललेलं असं एखाद्या दिवशी जर रागवून बोललं ना ती सुद्धा कळतं त्याला. म्हणजे हातावर पाणी वाटलं थोडं त्याला कुस करून ठेवलेलं हा इथं झाडं मारते नको झाडते एवढे दूध पण गरम करून ठेवलं जरा गप्पा मारत बसूया. भांडी झाली झाडून वगैरे झालंय आवरलं सगळं काम. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं की आई आबा कशासाठी आलेत तर इथं गावातच म्हणजे खरचोंडेमध्ये माझी एक मावस बहीण गेलेली आहे आणि ती मावस बहिणीच्या सासूबाई वारले मग त्यांचा दहावा आहे 2 दिवसाने त्यामुळे आई आबा इथं आले दहाव्यासाठी आणि लगेच 2 दिवसात परत माघारी जाणार आहेत. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण ब्लॉग आता मी इथंच थांबवते. लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानच्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा धन्यवाद.